जेव्हा तुमच्या घरात एक लहान मूल होता ना जेव्हा लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा त्या लहान मुलाबरोबर फक्त चांगली चांगली चांगल्या गोष्टी घरात येत नाहीत म्हणजे फक्त खुशी खुशी येत नाही तर त्याच्याबरोबर थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात म्हणजे लहान मुलं आहे बोलू शकत नाही पण त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे मी म्हणते प्रत्येक एक आई जी शिकलेली असू दे किंवा न शिकलेली असू दे जेव्हा ती आपल्या मुलाची काळजी घेते आणि प्रत्येक छोट्या 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 गोष्टीची काळजी घेते ना ती स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएशन करते मम्मालॉजी म्हणतो आम्ही त्याला एक पोस्ट ग्रॅज्युएशन असतं ते ओके सो हे तर प्रत्येक आईचं असतं प्रत्येक आई एज्युकेटेड आहे प्रत्येक आई पोस्ट ग्रॅज्युएट आहे मम्मालॉजीमध्ये तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी म्हणजे त्या मुलासाठी आपण काय करायलो आहे त्याच्या चांगल्यासाठी भल्यासाठी आपण काय करायलो आहे ती प्रत्येक छोटी छोटी गोष्ट करणं आणि ती आठवण ठेवणं ही म्हणतो आम्ही अकाउंटेबिलिटी तर ते छोटे लहान मूल जेव्हा होतं तेव्हा जो आनंद होतो त्या आनंदाबरोबर ही रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी सुद्धा आम्हाच्या बरोबर येते तर आज आपण बघूया की फीवर म्हणजे ताप येणं म्हणजे काय आता ताप म्हणजे मुलाच्या अंगाचं जे टेम्परेचर असतं तापमान वाढणं आता हा तापमान काय असतो जेव्हा मुलाच्या अंगाचं तापमान थर्टी एट डिग्री सेल्सिअस किंवा म्हणजे अडतीस डिग्री सेल्सिअस किंवा शंभर पूर्णांक चार दोषांत म्हणजे हंड्रेड पॉईंट फोर डिग्री फेरनाईटच्या वर असतं तर मुलाला ताप असतो हा ताप पण वेगवेगळ्या प्रकारे विभागलेला असतो म्हणजे माइल्ड मॉडरेट सिवियर म्हणजे कमी मध्यमवर्गीय आणि जास्ती तीव्र ताप ओके हे असं डिवाईड केलेलं असतं की Low, moderate, and high grade. 99 100 लो मॉडरेट आणि हाय ग्रेड मी डिग्री फेरनाईटमध्ये सांगेन बाकीच्या डिग्री सेल्सिअसमधले नंबर्स तुम्हाला साईडला दिसतील नाईन्टी नाईन ते हंड्रेड डिग्री फेरनाईट म्हणजे लो ग्रेड हंड्रेड ते एक हंड्रेड अँड थ्री म्हणजे शंभर ते एकशे तीन म्हणजे मॉडरेट ग्रेड एकशे तीन ते एकशे पाच म्हणजे हाय ग्रेड आणि एकशे पाच डिग्री फेरनाईटच्या वर म्हणजे या भरपूरच ताप आहे ह्या मुलाला इमर्जन्सीमध्ये घेऊन जायला पाहिजे आता हे झालं टेम्परेचर क्लासिफिकेशन आता जर मुलाला मेन थिंग आजच्या टॉकमध्ये आहे की मुलाला ताप आला तर मी काय करू रात्री बेरात्री जर मुलाला ताप आला मला डॉक्टरकडे जाता येत नाही माझी गाडी नाही आहे घरात नवरा नाही आहे मी येतीच आहे मुलाबरोबर मी काय करू तर तेव्हा काय करायचं ते मी आता सांगणार जेव्हा तुमच्या घरात लहान ग मूल जन्मतं तेव्हा थोड्या गोष्टी तुमच्या घरात ॲड व्हायला पाहिजेत त्यामधली एक गोष्ट म्हणजे थर्मॉमीटर डिजिटल थर्मामीटर तुमच्या घरात असायलाच पाहिजे दुसरं म्हणजे तापाच्या औषधाची बाटली ज्याला मी पॅरासिटेमॉल म्हणतो भरपूर टाईपच्या असतात मी तुम्हाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ करून सांगेन टेम्परेचर चेक करायला थर्मोमीटर आणि तो कसा टेम्परेचर चेक करायचा तो इथे एक आय एक बटन तुम्हाला दिसेल त्यामध्ये मी दिलेला आहे की त्या टेम्परेचर कसा चेक करायचा तिसरं आहे पाणी पाणी तर सगळ्यांकडे असतं हे पाणी मुलाचं टेम्परेचर कमी करायला वापरलं जाऊ शकतं आता माझ्या मुलाला टेम्प ताप आलेला मी काय करू फर्स्ट की मुलाला हात लावून बघा टेम्परेचर वाढतो तर थर्मोमीटर त्याच्या काकेत घालायचं म्हणजे असं काकेत घालायचं असं कपड्याच्या खाली नाही कपड्याच्या वर नाही कपड्याच्या आतल्या बाजूनं म्हणजे डायरेक्ट स्किन कॉन्टॅक्ट त्वचेला डायरेक्ट थर्मोमीटर लागायला पाहिजे तर हे स्किन कॉन्टॅक्टमध्ये घालून टेम्परेचर किती आहे ते चेक करायचं एकदा थर्मोमीटर बीप झाला पीक पीक आवाजानं बीप झाला की त टेम्परेचर तुम्ही री वाचायचा आणि तो टेम्परेचर जसं मी आधी सांगितलेलं आहे क्लासिफिकेशन त्याप्रमाणे मुलाला ताप किती आहे ते तुम्ही बघायला पाहिजे दुसरं वजनाप्रमाणे मुलाला तापाचं औषध द्यायचं तिसरं मुलाला पुसून काढायचं तर बरेचसे डॉक्टर म्हणतात की पुसून काढायची गरज नाही बरेचसे म्हणतात पुसून काढायचं मी स्वतः पुसून काढायचं म्हणते आणि माझ्या प्रत्येक पेशंट्सना मी जाते पेशंट्सना कशाला माझ्या स्वतःच्या मुलांना जर ताप आला तर मी पण हेच करते मुलाला पुसून कसं काढायचं त्याला आम्ही टेपिड स्पॉन्जिंग म्हणतो म्हणजे जरासं गरम पाणी असायला पाहिजे ज्याला आम्ही सोमळ म्हणतो ना तसं जरासं गरम पाणी असायला पाहिजे आपली जी बॉडी असते ना ती नाईंटी एट नाईन्टी डिग्री फेरनाईट असते आपले जे हात असतात ना डायरेक्ट पाण्याखाली घाला आणि ह्या हातीत जे ओले होतात ना त्यानं मुलाचं फुल पुसून काढायचं वरून खालीपर्यंत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत डोकं तोंड मान पुढे पाठीमागे हात पाय मुलाची छाती पुढे पाठीमागे पाठ पोट पाठी पो पोट हे पो, काय पो, ते थायस मांड्या पोटऱ्या पाय पावलं तळवे सगळे पुसून काढायचे आणि किती वेळ पुसायचं एक दहा पंधरा मिनटं तरी लागतात टेम्परेचर कंट्रोलमध्ये यायला कधी कधी दोन तास पण लागतात सो जोपर्यंत तुम्हाला वाटतं की मुलाची त्वचा थंड झालेली नाही आहे तोपर्यंत पुसून काढा बरोबर थोड्या गोष्टी पण असतात हां बरेचसे वेळेस पेरेंट्स मला म्हणतात की पुसायलाच देत नाही पोर तर तेव्हा काय करायचं आपल्या हातानं पुसून काढा आणि मुलाला घेऊन फिरा घरातले टेम फॅन सुरू ठेवा बारीक जरी असेल तरी सुरू ठेवा ए सी सुरू आहे तर सुरू ठेवा आपले खिडक्या उघड्या करा हवा खेळायला पाहिजे म्हणजे टेम्परेचर कमी होईल बऱ्याचदा पॅरेंट्स हे करतात की ए सी बंद करा खिडक्या बंद करा पॅन बंद करा मुलाला स्वेटर घाला क कांबळं ओढा क आणि चादर ओढा त्याच्यामुळं टेम्परेचर आणि वाढतं मुलाला मुलाला घाम येतो सो so, पॅरेंट्स म्हणतात की मुलाला घाम आला आणि मग टेम्परेचर कमी झाला अरे थोडी गोष्ट समजून घ्या घाम आला म्हणजे काय झालं मुलाच्या अंगावर पाणी आलं ना आणि त्या पाण्यानं टेम्परेचर कमी झाला सो तेच आम्ही करायलो आहे आम पाणी घेऊन त्यांनाच आम्ही आम्ही पाण्यानं पुसायलो म्हणजे हे सगळं घाम येऊन जाण्याच्या आधी मुलाला पाण्यानं पुसून काढा त्यानं पण टेम्परेचर निघून जातो टेम्परेचर कसा निघतो की अंगाच्या ह्या उष्णतेनं पाण्याचे भाष्प होतं आणि त्याच्यामुळं टेम्परेचर कमी होतो एखाद्या मुलाला ताप आला तर तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत एक तर ह्या तापाबरोबर आणि काय होत आहे मुलाला मुलाचं कान दुखतो कानातून काही वाहतं डोळ्यातून काही वाहतं नाक ब्लॉक झालं आहे नाकातून काही वाहतं घशात दुखायला आहे त्याला गिळायला होईना तोंडातनं लाळ बाहेर पडायले अंगावर काही फोड आलेत रॅशीस आलेत काही स्वेलिंग झालेत का मानेकडे स्वेलिंग अंगावर कुठे पण स्वेलिंग झालं आहे का श्वास घ्यायला त्रास येतो का छातीतनं काही आवाज येतात का वेगळे अंगावर हातावर पायावर काही फोड आलेत रॅशीस आलेत अंगाचा कलर चेंज झाला आहे का पिवळा झाला आहे काही वेगळा कलर दिसतो अंगाचा पोटात दुखायला आहे का लूज मोशन्स व्हायलेत का लघवी करताना दुखायला थांबून थांबून लघवी होते लघवी जास्ती वेळ होते कमी वेळ होते लूज मोशन्स व्हायले एवढे भरपूर सगळे आहेत काही काही गोष्टी काही वेगळं होतं का जे तापाबरोबर होतं ह्याच्यावर लक्ष ठेवा हे जर हेही जर तुम्ही लक्ष ठेवला हो तर ताप कशामुळं आला आहे हे सांगण्यासाठी सुद्धा डॉक्टरला पण इझी जाऊ शकतो आता ताप आलेला आहे त्याच्यात बरेचसे पॅरेंट्स मला म्हणतात फक्त डोकंच गरम होतं मुलाचं चा, छातीच गरम होती हे सगळे मिथ्स आहेत मी त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ करेन सो स्टे ट्यून टू माय चॅनल दुसऱ्या गोष्टी आहेत आता आता मेन इम्पॉर्टंट मी डॉक्टरकडे कधी जायचं जा। रेड फ्लॅग सायन्स म्हणतो एक म्हणजे जर मूल तीन महिन्याच्या खाली आहे आणि त्याला ताप आहे तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे त्यात काहीच गुंजाईश नाही तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे पण जर तुमचं मूल तीन महिन्याच्या वर आहे आणि त्याला ताप आहे शंभर एकशे एक तर तुम्ही काय करायचं लगेच डॉक्टरकडे धायची धावायची गरज नाही आहे टेम्परेचर आहे जसं मी म्हटलं टेम्परेचर चेक करा पुसून काढा तापाचं औषध द्या आणि बरोबर बाकीचे काही सिमटम्स आहेत का बघा जे आता सगळे मी सिमटम्स सांगितले ते काही सिमटम्स आहेत का नाहीत त्याच्यावर लक्ष ठेवा जर ते सिमटम्स आहेत तर येस दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट बुक करा तुम्ही जा टेम्परेचर जर एकशे तीन एकशे चार किंवा कितीही टेम्परेचर आहे आणि मुलाचं शुद्धी हरवलेली आहे म्हणजे बेशुद्ध झालेलं आहे मूल किंवा शुद्धीवर नाही आहे मूल तर येस डेफिनेटली तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जायलाच पाहिजे मग ते मूल तीन महिन्याच्या खालचं असू दे तीन महिन्याच्या वरचं असू दे कोणीही बेशुद्ध आहे ताप आहे तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे आता जर मूल आहे आणि त्याचं टेम्परेचर मूल खेळायला आहे सगळीकडे बागडायला आहे टेम्परेचर आहे पण टेम्परेचर जसं कमी होतं मूल खेळतं तर आणि टेम्परेचर एकशे एक एकशे दोनच्या आसपास आहे तर तुम्ही बघा की बरोबर आणि दुसऱ्या काही सिमटम्स आहेत का जर त्या सिमटम्स आहेत यस दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट बुक करा तुम्ही डॉक्टरकडे जा पण मुलाला टेम्परेचर आहे पण बाकीच्या कुठल्याच सिमटम्स नाही आहेत आणि जसं जसं टेम्परेचर कमी होतं मूल खेळायला आहे तर येस अगेन तुम्ही फिवर मेडिसिन आणि द्या पुसून काढा मुलाचं टेम्परेचर चेक करा जसं सांगितलं आहे आणि दोन दिवसावर जर हा ताप जात नाही आहे तर तुम्हाला डॉक्टरकडे जायला पाहिजे सो रेड फ्लेक्स सायन्स म्हणजे ले। लेस दॅन ले ले थ्री मंथ्स मूल कमी आहे तीन महिन्याहून खालचं मूल शिशू दुसरं तीन महिन्याच्या वरचं मूल आणि तापाबरोबर दुसऱ्या काही गोष्टी आहेत तिसरं मुलाला ताप आहे आणि तो बेशुद्ध आहे किंवा शुद्ध सारखी नाही आहे चौथं मुलाला ताप आहे दोन दिवस झाले आणि ताप कमी होत नाही आहे तर तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे जेव्हा ताप येतो तेव्हा ताप मुलाला तुम्ही पुसून काढणार मुलाला तुम्ही तापाचं औषध देणार ताप चेक करणार बरोबर आणि दुसऱ्या काय गोष्टी करायला पाहिजेत एक आहे की कि मुलाला किती कमी कपडे होतात तेवढे कमी घाला आम्ही सँडोज म्हणतो म्हणजे बनियान चड्डी साधा पेटीकोट स्लीवलेस कपडे असे घाला जास्ती झाकू नका मुलाला खायला प्यायला घेणारच नाही मूल जास्ती सो प्यायला जास्ती द्या सो जास्ती पाणी प्यायला द्या फ्रूट ज्यूस प्यायला द्या जे हेल्दी असतात तसे फ्रूट ज्यूस प्यायला द्या आणि मुलाला हवेशीर जागेत ठेवा म्हणजे व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे हवा खेळायला पाहिजे आजूबाजूनं म्हणजे टेम्परेचर डेसिपेट होणार एक सवय ठेवायला पाहिजे जेव्हा टेम्परेचर असतो मुलाला तेव्हा तुम्ही चेक करता दिवसात नाही ॲटलीस्ट चार ते सहा वेळा टेम्परेचर चेक करा म्हणजे चार ते सहा तासांनी टेम्परेचर चेक करा आणि ह्या टेम्परेचरचा एक रेकॉर्ड ठेवायचा जसं डेट टाईम टेम्परेचर सो डॉक्टरला आपण एक हे मिळतो क्ल्यू मिळेल की बाबा हा ताप कशामुळे येत आहे की ह्या तापासाठी कुठली औषधं स्टार्ट करायला पाहिजे हे पण लक्षात ठेवा हो बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात हो तेव्हा सांगतात मुलाला ताप आला आणि मी एक्स वाय झेड अँटीबायोटिक मुलाला स्टार्ट केलं का कारण लास्ट टाईम कुठल्या डॉक्टरनं स्टार्ट केलं होतं नाही अँटीबायोटिक स्टार्ट करायचं हे तुमचं डिसिजन नाही आहे अँटीबायोटिक स्टार्ट करायचं हे डॉक्टरचं डिसिजन आहे प्रत्येक अँटीबायोटिकचे बेनिफिट्स असतात आणि साईड इफेक्ट्स असतात तर आम्ही ते बॅलन्स करतो आणि त्याच्यानंतर डिसाईड करतो की बाबा ह्या मुलाला अँटीबायोटिक पाहिजे का नको प्रत्येक तापासाठी अँटीबायोटिक द्यायची गरज नाही आहे आणि त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही टेम्परेचर चार्ट एक मेंटेन करा आणि बाकीच्या काय गोष्टी होतात त्या मुलाच्या बघायला पाहिजेत बरेचसे पेशंट असे म्हणतात की मला तो ताप झटपट कमी झालेला पाहिजे मूल झटपट बरं झालं पाहिजे तसं होत नाही तूप खाल्ल्यावर रूप येत नाही प्रत्येक गोष्टला एक टाईम लागतो जेव्हा तुम्ही तापाचं औषध देता तेव्हा ताप झटकन खाली येऊ दे किंवा जरा थोड्या वेळानं खाल खाली दे त्यानं काही फरक होत नाही ताप हा आमचा प्रॉब्लेम नाही आहे आमचा प्रॉब्लेम काय आहे की कशामुळं ताप यायला आहे जर तुमच्या गार्डनमध्ये जर तुमच्या बागेत एखादं झाड आले आणि तुम्हाला ते नको आहे तर तुम्ही काय करणार ते वरणं कापणार त्याचे पानं बिनं कापणार का ते मुळासकट काढून टाकणार मला वाटतं तुम्ही मुळासकट काढून टाकणार कारण तुम्हाला ते झाड नको आहे सो तेच तीच गोष्ट तापाशी पण असते जर तुम्हाला ताप नको आहे तर तो तापाचं मूळ कारण काय आहे ते बघायला पाहिजे मूळ कारण जर तुम्ही ट्रीट केला तरच तो ताप ट्रीट होणार फक्त ताप जरा स्ट्रॉंग फीवर मेडिसिननं कंट्रोल केला म्हणून ताप कंट्रोल होत नाही आग जे व्हायचं आहे जे अंगात शिजायला ते शिजून बाहेर येणारच शेवटी जर तुम्ही सारखी काळजी घेतली नाही आणि जर तुम्ही ते रूट कॉज म्हणजे त्याचं मूळ कारण काय आहे ते बघितलं नाही तर जर तुम्ही आम्हाला ताप कशाला आहे विचारलं तर आमच्याकडं भरपूर रिझन्स असतात ताप कशाला आहे त्याचं फक्त व्हायरल फिवर न्यूमोनिया आणि लूज मोशन्स आणि थ्रोट इन्फेक्शन ह्याच्यामुळं ताप नसतं ह्या चारच गोष्टी नसतात ताप भरपूर गोष्टींना होतो आणि ती काय गोष्ट आहे ते डॉक्टरला फाइंड आउट करायला पाहिजे अशा बऱ्याच वेळ होतं की आम्ही करून करूनसुद्धा आम्हाला मिळत नाही म्हटल्यावर आम्हाला आमच्या सिनियर डॉक्टरची किंवा कुठल्या दुसऱ्या डॉक्टरची हेल्प घ्यावी लागते फक्त फीवरमुळे आणि त्याच्यामुळे आम्हाला कळतं की बाबा कारण काय आहे सो so, लक्षात ठेवा तापाचं कारण माहीत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट एक हॅबिट ठेवा की जेव्हा तुम्ही मुलाला घेऊन जाता डॉक्टरना विचारा काय कारण आहे कशासाठी ताप यायला आहे इनवेरेबली डॉक्टर तुम्हाला सांगणार की बाबा हे हे कारण आहे आणि जर कारण सांगून तुम्हाला जर औषध द्यायला आहे तर डेफिनेटली औषध तुम्ही घ्यायलाच पाहिजे अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ती बेल आयकन आहे आए ती हिक करा म्हणजे प्रत्येक जे नवीन व्हिडिओज मी करेन ते डायरेक्ट तुमच्यापाशी येतील आणि माझ्या तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड व्हा थँक्यू